पोलीस ठाण्यांतर्गत चिरंजीवी रुग्णालयाच्या बाहेरून दुचाकी वाहन चोरी गेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी गुप्त बातमीद्वाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला. तर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून एकूण 69,000 मुद्देमाल जप्त केला आहे. फिर्यादीच्या घरासमोर राहणाऱ्या मनुबाई बुराडे वय 72 या चिरंजीवी रुग्णालय नर्सिंग होम गजानन महाराज मंदिर रोड महाल येथे भरती असल्याने त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्याकरिता आपल्या दुचाकी वाहनाने तेथे गेले होते आणि त्यांनी आपले दुचाकी वाहन रुग्णालयाच्या समोर रोडवर ठेवली होती. रुग्णालयातून परत आल्यानंतर दुचाकी त्या जागेवर न दिसल्याने त्यांनी कोतवाली पोलीस स्टेशन गाठले. या प्रकरणी गुन्ह्याच्या तपासामध्ये गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपीला अटक केली असून चोरीचे वाहन असा एकूण 69,000 मुद्देमाल जप्त केला आहे व पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट. तेव्हापासून आम्ही सतत त्या गाडीच्या शोधामध्ये एरियामध्ये परिसरात पेट्रोलिंग करत होतो. गुप्त बातमीदार नेमण्यात आले होते. आम्हाला एक दिवशी माहिती मिळाली की आरोपी नामे पंकज पांडुरंग टुले वय 20 राहणार शिवाजीनगर हा सराई चोर असून त्याच्याकडे काही गाड्या आहेत. त्यावरून आम्ही सापळा रचून त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे सदरची गाडी मिळून आली. तसंच त्याचप्रमाणे पोष्टे धंतुली येथील एक गाडी मिळून आलेली आहे. तसेच पोष्टे नंदनवनेतून चोरी गेलेली गाडी मिळून आली आहे. तसेच त्याच्याकडे अजून इतर एक गाडी चोरी मिळून आलेले आहे. त्याचा अपराध क्रमांक अद्यापर्यंत उपलब्ध झालेला नाही. सदरच्या कारवाईमध्ये पोलीस स्टेशन तपास पथकातील ASI सुखदेव मडावी, NPC हरीश चंदन केडे, NPC प्रसन्न दापूरकर, तसेच PC चेतन उत्केडे, अमित तिवारी, उमेश कळसुंगे, सागर सुखदेवे यांचा अतिशय मोलाचा वाटा आहे. सर, एकूण किती रुपयाच्या मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे? आरोपी पुढे काही गुण दाखल होते का? काय सांगता? एकूण 1,07,000 मुद्देमाल जप्त आहे. नमूद आरोपी हा सराई 379 वाहन चोरीचा गुन्हेगार आहे. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.